देशातील कानाकोपऱ्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व गुन्हेगारी वृत्तांचा सडेतोड आणि रोखठोक आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच एबी न्यूज मराठीलाही आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती. एमआयएम जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे आक्रमक. 28 ऑगस्टच्या बैठकीमध्ये मी मांडलेल्या मुद्द्याचं श्रेय पालकमंत्री लाटण्याचा प्रयत्न करतात. पुढे डॉक्टर कांबळे काय म्हणाले पाहूया. महापालिकेला मी खडसावून सांगतोय, विनंती करणार नाही, खडसावून सांगतोय की ह्या वर्षी गणपतीजी कुठल्याही मंडळाची एक रुपये वर्गणी घ्यायची नाही आणि कुठलंही मंडळ ते भरणार नाही तुम्हाला, कारण तुम्ही एक रुपयाची सुविधा दिली नाही. महापालिका म्हणून तुम्ही कुठलीही सुविधा दिली नाही मिरजेतल्या कुठल्या नागरिकांना. इथनच तुम्ही सांगलीला जावा, सांगली बघा आणि मिरजेत येऊन बघा काय परिस्थिती आहे. मिरजेवर 2-2.5 हजार कोटी खर्च केले म्हणून मिरजेचे पालकमंत्री आमदार गावभर डिंडोरा पेटत फिरायला लागले, पण मिरजेचं तुम्ही सुधारित खेडे करून टाकले. काय मिरजेमध्ये सांगा, बाहेरचा कुठला माणूस मिरजेत आला तर शिव्या देत जातो बाहेर की कुठलं गाव आहे म्हणून. एवढं मिरजेचं अस्तित्व तुम्ही संपवायला उठलाय, कधी तुम्ही लक्ष देणार आहे. आम्ही सांगितल्यावर ही मीटिंग असल्यावर आम्ही तुम्हाला मांडायचं की रस्त्याची चाळण झाली आणि तुम्ही रस्ता करा म्हणून, तुम्हाला का सुचत नाही ते, तुम्हाला माहिती आहे की नाही. मिरज शहरातील आणि सांगली जिल्ह्यातील सर्व गणेश भक्तांना, गणेश मंडळांना मी या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. आज तुमच्याशी एका कारणासाठी मी बोलायला आलेलो आहे की 28 ऑगस्ट रोजी मिरज शहरातील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन व इतर प्रशासनातील विभागांच्या मार्फत सामाजिक कार्यकर्त्यांची, मिरजेतल्या गणेशोत्सव मंडळांची, गणेश भक्तांची एक संयुक्त बैठक घेतलेली होती. आणि या बैठकीमध्ये मी जरी MIM पक्षाचा सांगली जिल्हाध्यक्ष असलो तरी या गणरायाच्या नगरीत जन्माला आलेलो आहे. खाजा शमना मिरासाहेब बाबांच्या या मिरज नगरीत मी जन्माला आलेलो आहे. त्यामुळं पक्षाच्या दृष्टिकोनातून विचार न करता जर बघितलं तर मला एक सांगायचं आहे की सुरेश खाडे यांनी काल गाजावाजा केला की या वर्षीची गणेशोत्सव मंडळांची, कमानींची, खड्ड्यांची जी काही रक्कम महापालिका भरून घेत होती कर स्वरूपात, ते यावेळेला भरून घेणार नाही, माफ करण्याचे मी आदेश दिलेत. मला सुरेश खाडेंना विचारायचं आहे, 28 ऑगस्टच्या शांतता कमिटीच्या बालगंधर्व नाट्यगृहाच्या बैठकीमध्ये मी स्वतः खडसावून सांगितलेलं होतं की मिरजेची दुर्दशा झालेली आहे, मिरजेतल्या रस्त्याची चाळण झालेली आहे, पालकमंत्र्यांनी आणलेले 2500 कोटी गेले कुठं, आणि ह्या वर्षी एकही गणेश भक्त, एकही गणेश मंडळ, एकही कमानीचे जे कोणी असतील संचालक यांनी महापालिकेला एकही रुपया भरायचा नाही आणि महापालिकेने तो भरून घ्यायचा नाही असं मी खडसावून सांगितलं होतं. पण या पालकमंत्री सुरेश खाडेंना दुसऱ्याचं श्रेय लाटण्याची हौसफार दांडगी असते. मला त्यांना विचारायचं आहे, 2009च्या हिंदू मुस्लिम झालेल्या तथाकथित दंगलीमध्ये आपण आमदार झाला मिरजेचे, त्यानंतर ठीक आहे तुमची सत्ता नसेल त्यावेळी राहू दे, पण तुम्ही सामाजिक न्यायमंत्री झाला, त्यानंतर कामगार मंत्री झाला, आता 2-4 वर्ष तुम्ही पालकमंत्री म्हणून काम करताय. तुम्हाला ह्या वर्षीच या गणेशोत्सव मंडळांच्या, कमानींच्या, खड्ड्यांची जी काही शुल्काची रक्कम आहे माफ करण्यासंदर्भात का असं तुम्हाला वाटलं की ह्या वर्षीच माफ करावं, ह्याच्या पाठीमागच्या 4-5 वर्षात तुम्ही माफ का केलं नाही. तेव्हा गणेश उत्सव मंडळ किंवा गणेश भक्त किंवा मिरजेतल्या कमानी ह्या तुम्हाला दिसत नव्हत्या का? सुरेश खाडेंना आता त्यांचं म्हणजे पायाखालची वाळू घसरलेली आहे. जनमतामध्ये सुरेश खाडेंची काय पात्रता राहिलेली आहे ती आता त्यांना कळून चुकले. म्हणून कुठल्या तरी गोष्टीतून आपल्या हिंदू समाजातील तरुणांना, गणेश भक्तांना, गणेश मंडळांना भावनिक करायच्या उद्देशाने काल त्यांनी एक शो केला की गणेश मंडळांना, गणेश भक्तांना, कमानींना मी शुल्क माफ करण्याचे आदेश दिलेत. अहो ती रक्कमच किती होती, तुटपुंजी रक्कम आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही हे माफ करायला पाहिजे होता, तर मी तुम्हाला मानलं असतं की प्रामाणिकपणे तुम्ही या गणरायाच्या नगरीमध्ये आमदार झालेले आहात आणि खरोखरच तुम्ही तळमळीनं या गणेश भक्तांचा विचार करून, गणेश मंडळांचा विचार करून तुम्ही ते शुल्क माफ करताय. पण येणाऱ्या 2024च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही असे जे उद्योगधंदे करत आहात आणि श्रेय लाटण्याचा धंदा करत आहात तो करू नका.
तुम्ही कर्तृत्व शून्य आहात हे मिरजकरांना कळून चुकलेलं आहे. मिरजेमध्ये तुमची काय 2500 कोटींची जी काय कुठं मुरलंय ना ते सगळ्यांना कळून चुकलंय. तुम्ही अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी किती रुपये तुमचा PA वैभव नलवडे घेतो हे सुद्धा त्यातनं आता जाहीर होणार आहे. मिरजेच्या मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये एका अधिकाऱ्याला येण्यासाठी मिरजेतल्या एका धान्याच्या व्यापाऱ्यानं 15 लाख रुपये सुरेश खाडे तुमच्या PA दिलेले आहेत अशी चर्चा सगळ्या मिरजेत आहे. आणि ह्या गोष्टीचा पुराव्यानिशी मी लवकर खुलासा करणार आहे. त्यामुळे मिरजेतल्या गणेश भक्तांची दिशाभूल करू नका, गणेश मंडळांची दिशाभूल करू नका. आणि ऑलरेडी तुम्ही ज्या दिवशी घोषणा केला त्या दिवशी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या खड्ड्यांना आणि मंडळांना कुठले शुल्क आकारू नये अशा पद्धतीचा GR काढलेला आहे. त्यामुळे सुरेश खाडे साहेब आपलं अज्ञान ह्यातून दिसतं, आपण थोडासा अभ्यास करत जावा आणि मग अशा पद्धतीचं श्रेय लाटण्याचा धंदा करा. एवढंच मी तुम्हाला सांगतो. जय भीम, जय भारत, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.